रायगड जिल्हा परिषदेच्या कोपर शाळेचे सभापती अनंता ठाकूर यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून गुरुवारी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कोपर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, तसेच अनंता ठाकूर यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शैक्षणिक साहित्याच्या वाटपावेळी पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, भानुदास ठाकूर, बी टी कांबळे गुरुजी, सुधीर ठाकूर, चंदन ठाकूर, भरमुके सर, रवी भोईर, दामोदर भोईर, पंढरीनाथ झिंगो, मंडले सर, साधना डोईफोडे, रंजना ठाकूर, पंढरीनाथ घरत, काशीनाथ पाटील, संदीप म्हात्रे, आशिष घरत, वसंत शेठ पाटील, कमलाकर देशमुख, राजेंद्र देशमुख, वी के ठाकूर, किशोर पाटील, रघुनाथ देशमुख, कमलाकर घरत, सुहास भगत, जयवंत देशमुख, अशोक कडू, दयानंद घरत, भाऊ भोईर, आनंदी घरत, इंदुताई म्हात्रे, नंदा भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनंता ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. अनंता ठाकूरांचा वाढदिवस आज शैक्षणिक साहित्य वाटपाने साजरा होता. मला आमंत्रण दिल्यानंतर अरुण शेठात सांगितलं की शेठ जाणीवपूर्वक इकडे आले आहेत. हल्ली मी भरपूर समर्थ टाळतो, जवळजवळ 95% तरी टाळतो, कधी म्हणाल 99% पण टाळतो. पण अनंता ठाकूरांचा वाढदिवसाचं साहित्य वैशाचं वाटप आहे असं विजय गरजे सांगितल्यानंतर आपल्याला नेमवायलाच पाहिजे, म्हणजे आता इथं आपण चालू काय जमणार नाही. आणि त्या पद्धतीनं मनापासून आपल्याला यावंसं वाटतं त्याप्रमाणे आलं. त्यांचे आता औक्षण झालं, ओवाळी झाली, जसं ते सांगते की मोठी मुलगी ती त्यांच्या शिक्षकाची मोठी मुलगी, ती तिन्ही मुलगी बोलवते ना, तीन मुलींचं त्यांनी हे करून दिलं, नातवांचं करून दिली त्यातून. तर त्यांचं कुटुंब जे आहे ते पहिल्यापासून मोठं कुटुंब असतात, आणखी आमचं ठाकूरांचं कुटुंब मोठं आहे त्यातून. आणि सर्व तिचे पुतणे, आणखी भाऊ, हे सगळे ज्या तिथे जे आहेत आपण पाहतो आहे. तर एकंदरीत सर्वच्या सर्व घरातील मंडळी जी आहे ती सार्वजनिक कामामध्ये सतत आपल्याला भाग घेणारे आहेत. आपण आता सुधीर ठाकूर यांचं पाहिलं, त्यांची मिसेस पाहिले तुम्ही साधारणतः, आणि बाकी सगळ्यात त्यांचे भाऊन पाहिले, तर सर्वांना सार्वजनिकामध्ये फार इंटरेस्ट आहे आणि मनापासून समाजसेवा करण्याचं काम आहे. कोपरमधल्या आमच्या जुन्या महिला अध्यक्ष भगिनी सर्व पाहतो आहे, तर त्यांच्यावरती अगदी अक्षरशः प्रेम करून एक बाबा आपला भाऊ आहे अशा पद्धतीनं इथं त्यांच्यामधून भावना दिसते आहे. तर हे सर्व बंधू भगिनी आप्तेष्ट मोठमोठे ज्येष्ठ लहान हे सर्व त्यांच्यावर प्रेम करतात, कारण त्यांची गेल्या 25-30 वर्षातली जी सेवा आहे ती समाजाची सेवा आहे. आणि त्या समाजाच्या सेवेपोटी आता गुरुजी आपल्या गावालाच झाले जातात. मला वाटतं तुम्हाला झाले 25-30 वर्ष इथं, आणि त्याच्या अगोदर होतं वाटतं 25 वर्ष झाले, त्या थोडं गेले थोडे आले किंवा आजूबाजू राहिले तरी ते सुद्धा सगळ्यांच्या दमन झालेले आहेत. पण अनंत ठाकूरांनी बाहेरचा गावचा हा भेदभाव कधी केलेला नाही. आमचा यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहे, तोही त्यांच्यावर कॅमेरा असतो. अगदी एखादा निर्णय अरुण शेठने घेतला की ही सर्व त्याचे जोडीदार त्यांच्या बरोबर असतात. अनंता ठाकूर यांचं काम जे आहे ते फार मोठं आहे, तुम्हाला काही ते माहीत नसेल. पक्षासाठी त्यांनी भरपूर फीज बघितलेले आहे. एकदा तुम्हाला एक प्रसंग सांगेल, नावाखाडीवरती भांडण झालं, अनंता ठाकूर तिकडे होते, अनंता ठाकूरच्या डोक्यात रक्त दगड लागला आणि रक्त आलं. त्यांनी पुन्हा सांगितले तुम्हाला तुम्हाला हॉस्पिटलात नाही आम्हाला इलाज करा काय, म्हणजे पक्षाच्या करता जर काम करायचं असताना आपल्याला काय लागलं झोडलं काय झालं काही नाही, म्हणजे अशा प्रकारे अरुण शेठ होताना साथ देणारे जे चांगले कार्यकर्ते आहेत, आमदार प्रशांत ठाकूरांना साथ देणारे
कार्यकर्ते आहेत. त्याच्यामधली एक फळी आहे, एक दोन नसून त्याचे अनेक कार्यकर्ते आहेत की नेत्याला पूर्णपणे साथ देतात. आज अनंत शेटच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अनंत शेटचा स्वभाव सर्वांनी सांगितला, एक मनमिळाव स्वभाव. आणि मीटिंगला पण 10-15 मिनटं अगोदर येणारा आमचा हा सदस्य, तर खरोखर त्याला मनापासून आवड आहे. कधी काही शाळेमध्ये हायस्कूलमध्ये काय झालं तर ताबडतोब धावून जाणारा, मुलांचं पालकांचं काय झालेलं असेल ते सोडवणारं. मी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपयोग आपल्या रामशेठ ठाकूर साहेबांना बोलायचं तर आपल्या गावां भागावर भरपूर जीव त्यांचा आहे. आपल्या भागातलेच असल्याकारणानं आपल्या भागावर त्यांचा भरपूर जीव आहे. आणि म्हणून आनंदाचा शेटच्या वाढदिवसाला आज वेळ काढून साहेब आले. खरोखर तुमचा वाढदिवस आज मार्गी लागेल, म्हणजे चांगलं आयुष्य तुम्हाला लागेल असं मला ठिकाणी वाटतं. आपले कार्यकर्ते आपले संध्याकाळी वाढदिवस साजरा करतात, पण तुम्ही शाळेमध्ये चांगल्या कार्यासाठी आजचा दिवस तुम्ही राखून ठेवलात त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करीन. तुम्हाला शुभेच्छा देईन आणि तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभावं, त्या प्रत्येक वाढदिवसाला येण्याची संधी आम्हा सर्वांना मिळावी अशा प्रकारच्या साईबाबाच्या चरणी प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अनंताभाऊंचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांना पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या माझ्या कुटुंबाच्या वतीने मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं सासरचं गाव आणि माझ्या नातेवाईक म्हटलं तर ते दीर लागतात किंवा सासरे लागतात हे मला अजूनसुद्धा समजलं नाही, कारण ते एवढे प्रेमपणाने बोलतात की वहिनी म्हणून मला केव्हा हाक मारतात. आणि वहिनी असं झालं, वहिनी तसं झालं, म्हणजे कोणत्याही कामाचं सांगायचं झालं तर ते अगदी आवडीने सांगत असतात. आता योगिताने जसं सांगितलं, प्रेमापूर्वी जसं माणूस विचारपूस करते अगदी हट्टाने तोंडाने वहिनी म्हणतात, पण एका भावाच्या प्रमाणे ते विचारपूस करत असतात सर्व मुलांपासून किंवा ह्याच्यापासून. आणि शाळेमध्ये आज मी कित्येक वर्ष या पंचायत समितीमध्ये सरपंच होती तेव्हा किंवा आता पंचायत समितीच्या पदावर आहे तेव्हा, पण शाळेच्या कोणत्याही प्रकारची या मराठी शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात. छत्रपती विद्यालयामध्ये सुद्धा ते सदस्य म्हणून काम करतात, तिथे सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांच्याबद्दल जी आपुलकी आहे ती खरोखर प्रेमल आहे, आपुलकी आहे त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांबद्दल. आणि त्यांनी त्यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने त्या विद्यार्थ्यांचा नक्कीच विचार केलेला आहे, म्हणूनच त्यांना साहित्याचे वाटप ठेवलेले आहे. म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. आपल्याबद्दल बोलायचं झालं तर ते माझ्या अंदाजाप्रमाणे ते लहानपणापासून आमच्या कोपरगावचे पंच होते आणि पंचगिरी करत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे नेहमी त्यांनी सत्याच्या बाजूने असं त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांना गावाच्या बाबतीत सुद्धा, गावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी बरंच ते आमचं मंदिर जे बांधलं तर त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आमच्या शाळा वगैरे शाळेच्या बाबतीत म्हणजे तडाडीनं पुढं प्रत्येक कामामध्ये गावाचं असत. दुसरं बोलायचं झालं तर त्यांचा एकदम मनमिलावा असा स्वभाव आहे, प्रत्येकाच्या बरोबर बोलताना हसत खेळत मजेशीर अशा पद्धतीत चष्टेमध्ये असा त्यांचा विनोदी स्वभाव हा नेहमी आमच्या डोळ्या माझ्या डोळ्यासमोर येत आहे. शैक्षणिक बाबतीत बोलायचं झालं तर जवळजवळ बरेच वर्ष ते आमच्या कोपर शाळेचे सभापती, मी ज्यावेळी सदस्य झाल्यापासून त्यांना मी बघतोय जवळून एकदम बघतोय, तर कुठल्याही शाळेचे अडचण असो तर ते आपल्या मुख्याध्यापकांच्या जाऊन मुख्याध्यापक शिक्षकांना बोलून ते शाळेच्या सगळ्या कल्पना देतात. आणि मग कुठल्या गोरगरीबाच्या एखाद्या कपडे नसले काय नसले ते जवळून ते एखाद्या मुलाला स्वतःचा मुलगा असा म्हणजे नातू सांगून बोलून त्याची विचारपूस करतात. हा त्यांचा एक स्वभाव आहे, एकदम प्रेमळ स्वभावाचे हे आमचे सोयरे अनंताचे हे असे त्यांना परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो
आणि त्यांना मी वाढदिवसामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आप्पांच्या बद्दल सांगायचं म्हणजे मी लहानाचा मोठाच झालो त्यांचं बोट धरून. माझ्या आयुष्यातली सगळ्यात संस्कारक्षम सगळी वर्ष मी त्यांच्याकडेच राहिला होतो. कारण आमचे दादा कल्याणला राहत असल्यामुळं मी 5वी ते 7वी या संस्कारक्षम 3 वर्षांमध्ये त्यांच्यावर होतो. तसंच लहानपणीही त्यांच्याच बरोबर मी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी शिकल्या, त्यांच्याबरोबर शिकलोय मी. आणि माझ्यावर म्हणजे माझ्या वागण्यावर बोलण्यावर त्यांचा बराच प्रभाव आहे. त्यांच्याच सगळ्या प्रभावाने मी मोठा झालो आहे. त्यांच्या आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींवर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. मी प्रत्येक गोष्टींवर त्यांच्याकडनं सल्ला घेतल्याशिवाय मी कोणतीच गोष्ट करत नाही. असे आमच्या आप्पा त्यांच्याबद्दल सांगण्यासारखा खूप आहे, परंतु मी ते करता काही बोलणार नाही. तर त्यांना या 67व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत. त्या आप्पांबद्दल म्हणायचं तर खूप काही आहे, परंतु आप्पांचं एक मी सांगते तुम्हाला थोडक्यात की आप्पांचा स्वभाव हा खूप मनमिळावू स्वभाव आहे. आणि आप्पा सतत मला एक आपलं कोणतंही कार्य करत असू द्या किंवा घरामध्ये जरी आपण काम करत असू द्या, आपल्याला वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम हे आपल्याला हवं असतं. त्याप्रमाणेच आप्पांचं आहे आमच्यावर प्रेम आणि आमच्यावर सतत त्यांचा आशीर्वाद असतो. आप्पांचं म्हणायला गेलं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी अनेक कार्यक्रमांमध्ये आमची भेट होते. तसेच कार्यक्रमांमध्ये भेट झाल्यानंतर आम्ही कधी कधी ऑफिसमध्ये गेलो, आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये गेलो की आप्पांचं एक वाक्य असतं माझ्यासाठी, योगिता तू घरी कधी जाणार आणि मग तुझं जेवण कधी बनणार, तुझी मुलगी कधी जेवणार. म्हणजे एक कळकळीची जी आपल्या आपल्या माणसाबद्दल जे प्रेम असतं की एक मी महिला आहे आणि मी अजूनपर्यंत इथेच काम करते, इथेच थांबली आहे, मग मी घरी जाऊन कधी काम करणार, हे त्यांच्या मनात सतत असतं. म्हणजेच ते आपला विचार करत असतात. हे कशामुळे होतं तर आपल्या प्रेमामुळे. आपण इतरांना प्रेम देतो त्यामुळे होतं. आणि आप्पांचं सदैव आमच्या सर्व गव्हाण विभागातील जे आमचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू देत किंवा इतर ग्रामस्थ मंडळी असू देत, त्यांच्यावर आप्पांचं सदैव असं प्रेम सतत असतं. आणि आता आपण इथे आप्पांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचं जे वाटप करत आहोत, तर शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना एक मनामध्ये एक शैक्षणिक विचार किंवा सामाजिक विचार